गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये आत्महत्येची प्रकरण ही वाढतात अभिनेता सुशांत सिंगची आत्महत्या असो खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या असो पूजा चव्हाणची आत्महत्या असो किंवा आता नुकतीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील आर एफ ओ दीपाली चव्हाण यांची आत्महत्या असो दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती आणि या सुसाईडमध्ये त्यांनी उपवनरक्षक विनोद शिवकुमार यांचं नाव लिहिलं होतं फक्त शिवकुमार यांचंच नाव नाही तर प्रधान संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांचं देखील नाव दीपाली चव्हाण यांनी या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं या संपूर्ण प्रकरणावर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं एकीकडे राणा दाम्पत्याने आक्रमक भूमिका घेतली असताना काल होळी साजरी करण्यात आली राज्य सरकारने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लावले होते गर्दी कमी करणं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं या सगळ्या गोष्टी या सरकारने सांगितल्या असताना मेळघाटामध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांनी जी होळी साजरी केली त्यावेळेस त्यांनी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमध्ये जे दोषी आहेत शिवकुमार आणि रेड्डी यांचा फोटो लावला होता त्यांच्या फोटोला त्यांनी चपलांचे हार घातले होते आणि यामुळे राणा दाम्पत्याने हिंदू धर्माचा अपमान केलाय असं अमरावतीमधून शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे नेमकी हे सगळं प्रकरण काय आहे हेच आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आमचे व्हिडिओज एस डब्ल्यू न्यूज मराठीच्या यूट्यूब चॅनेलवर पाहत असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका दरम्यान एकोणतीस मार्चला म्हणजेच काल राज्यभरामध्ये होळी साजरी करण्यात आली राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने होळी साजरं करण्यासाठी निर्बंध सांगितले होते कमी गर्दी करणं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या होत्या मात्र खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मेळघाट येथील आदिवासींसोबत होळी साजरी केली इतकंच नाही तर नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी नृत्यही केले दरम्यान होळी साजरी करण्यापूर्वी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय म्हटलं होतं पाहूयात नमस्कार सर्वांना होळीची खूप खूप शुभेच्छा पण यंदा जी होळी आपण सगळी साजरी करत आहे आपण लिमिटेशन लोकांमध्ये आपण होळी साजरी केली पाहिजे आणि मॅक्सिमम लोकांना अवॉइड केला पाहिजे घरचेच जे लोक आहेत त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीने जेही होळी आपण खेळतो ते आपण खेळली पाहिजे आम्हाला जे आमची दरवर्षीची जी, जी परंपरा आहे मेरघाटामध्ये येणं आदिवासी लोकांसोबत खूप कमी लोकांमध्ये जे आम्ही होळी साजरी दरवर्षी करतो यावेळी सुद्धा आपण मेलघाटामध्ये चाललो आहे आणि सगळे आदिवासी लोकांसोबत आम्ही होळी साजरी करणार आहे पण आपल्या सर्वांना मी एकच रिक्वेस्ट करेन की मॅक्सिमम लोकांना भेटण्याची या होळीमध्ये अवॉइड करा लांबून होळी विश करा फोनवर होळी विश करा एवढी सगळ्यांना विनंती करते आणि होळीची परत एकदा खूप शुभेच्छा होळीच्या शुभ पर्वावर मी संपूर्ण जनतेला मनापासून शुभेच्छा देतो वरिष्ठ नागरिक आहे महिला आहे युवक आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे आदिवासी बांधव आहे सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना विनंती करतो की कोरोनाच्या या महामारीमध्ये होळी जी आपली पारंपरिक पद्धतीनं आपण खेळतो ती न खेळता सुरक्षित आपल्या घरामध्ये कुटुंबासोबत रहा कारण होळीचा कलर हा फक्त कलर लागत नाही तर कलरच्या माध्यमातून कोरोनासुद्धा पसरू शकतो आणि कोरोनाच्या महामारीमुळे अनेक मोठ्या प्रमाणात या बिमारीचा प्रसार होऊ शकते आणि ही पसरल्यामुळं ही महामारी वाढल्याने आणखी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रुग्ण वाढू शकतात म्हणून सगळ्यांना विनंती करतो घरामध्ये राहा परिवार स्वस्थ राहा सुखरूप राहा आणि होळी ही आपल्याला कोरोना संपवण्यासाठी समर्पित करायची आहे आणि त्या कोरोना संपवण्यासाठी सगळे लोक सगळ्यांपासून दूर राहून डिस्टन्स राहून आपल्याला होळी साजरी करायची आहे सगळ्यांना मनावून शुभेच्छा देतो जय होळी जय अमरावती जय महाराष्ट्र तर आपण पाहिलं की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जे काही नियम सांगितले त्याबद्दल नवनीत राणा आणि रवी राणा काय म्हणाले आता आपण पाहूयात की या राणा दाम्पत्याने आदिवासी लोकांसोबत ही होळी कशी साजरी केली दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी दोषी असलेल्या शिवकुमार आणि रेड्डी यांच्या फोटोला चपला मारत चपलांचा हार घालत होळी पेटवण्यात आली दरम्यान नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघे जण या दोनही आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी आक्रमक झालेत आणि त्यासाठी त्यांनी सरकारकडे तशी मागणी देखील केली आहे एकीकडे नवनीत राणा राणा आणि रवी यांनी ज्या प्रकारे होळी साजरी केली त्यांनी शिवकुमार आणि रेड्डी यांच्या फोटोला चपलांचा हार घातला आणि त्यानंतर त्यांनी होळी पेटवली आणि त्यामुळे अमरावतीमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे राणा पतीपत्तीच्या या होळी साजरी करण्यावरून अमरावती शिवसेनेकडून रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या फोटोला चपलेचा हार घालण्यात आला दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली त्यांच्या आत्महत्येसाठी दोषी असलेले शिवकुमार आणि रेड्डी यांच्या पोस्टरची होळी राणा कुटुंबीयांनी केली दरम्यान राणा दाम्पत्याने ज्याप्रकारे होळी साजरी केली त्यामुळे हिंदू धर्माचा अपमान राणा कुटुंबियांनी केलाय त्याचा निषेध हा अमरावतीमध्ये शिवसेनेकडून करण्यात आला कार्यकर्त्यांनी चपलांचा हार घालून तीव्र शब्दामध्ये राणा दाम्पत्याचा निषेध केला एकीकडे दीपाली चव्हाण यांच्या प्रेताची राख थंड झाली नाहीये मात्र दुसरीकडे राणा कुटुंबियांनी रंगाची उधळण केली आहे त्यामुळे अमरावतीमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे तर आपण पाहिलं की नवनीत राणा आणि रवी राणा यांनी ज्या पद्धतीने होळी साजरी केली त्याचा शिवसेनेने तीव्र विरोध केला त्यांनी हिंदू धर्माचा अपमान केलाय असं म्हणत शिवसेनेने नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या फोटोला चपलांचा हार घातलेलं देखील पाहायला मिळालं त्यामुळे आता दिपाली चव्हाण यांचं हे आत्महत्या प्रकरण पुढे कसं जाणार राणा दाम्पत्य आक्रमक भूमिका तशीच ठेवणार का सरकार याबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान यासारखे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या एच डब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर